भाई 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 कौन सनले दुबेला वीणा ते तुम्ही या ना या आती है ओ हो त्याकरता साली ना मी सॉरी हाँ कालीन दी ताई नहीं म्हणजे न सांगता साले पण मी काय विचार केला माहिती आहे का कि माधवराव आले असतील मौगास आभार प्रदर्शनाचं काम लांबणीवर नको पडायला तुम्हाला प्रांजलनी सांगितलं होतं ना मी येणार आहे म्हणून काय गो प्रांजल अगं तू सांगितलं नाहीस काय ना नहीं म्हणजे सगळे जण माझ्याकडे असे काय बघतायत एकदम सरप्राइज मिळाल्यासारखं हां अहो ती विसरली असेल सांगायला असं कसं असं कसं अहो असा विसर भोळेपणा बरा नाही मला वाटतं प्रांजल आता तुला सगळ्या गोष्टींची आठवण करून द्यावी लागणार माधवराव कुठे आलेत ना नाही आहेत ना मी बोलवते त्यांना तुम्ही बसा प्रांजल मम्माच्या नाश्ता पाण्याचं बघ हां बसा ना तुम्ही अरे वा वेळेवर आले की मी नाही म्हणजे सगळे चिटणवीस घरातच आहेत म्हणजे जे काही होईल ते एकदम सगळ्यांसमोरच होईल नाही का नाश्ता चाललाय वाटत घ्या घ्या नाश्ता करून घ्या काय इच्छा असेपर्यंतच खाल्लेलं बरं एकदा का इच्छा मेली ना कि मग घास गळ्याखाली अजिबात उतरत नाही अहो अहो उठताय का अहो अहो उठा ना बाहेर विणात आले त्यांना तुमच्याशी बोलायचं मी घरात नाहीये म्हणून सांगता ना अहो असं खोटं कसं सांगणार आणि तसंही तुम्ही आज येणार आहात हे त्यांना माहिती होत चला ना पटकन त्या बाहेर वाट बघताय नाही मी नाही येणार आहे काय सांगू मग मी त्यांना अहो तुम्ही का घाबरताय त्यांना मी तुम्हाला सांगितलं ना त्या आपल्यावर अजिबात चिडल्या नाहीयेत काल पण त्या आल्या होत्या ना त्या सगळ्यांचे आभार मानायलाच आल्या होत्या पण तुम्ही नव्हतात ना म्हणून तशाच काल परत गेल्या आज खास आलेत तुमच्या समोर सगळ्यांचे आभार मानायला आभार मानायला आलेत का अजून काही करायला आलेत कोण असतो काय म्हणाला नाही चलताय ना बाहेर कालिंदी मला जरा त्यांच्याशी बोलायचंय तू त्यांना आत पाठव तर कशाला चल ना बाहेर जे काय बोलायचं तू सगळ्यांसमोरच बोला कालिंदी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का अगं त्या चार चौघात माझे आभार मानणार हे बरं दिसतं का आणि मला त्यांच्याशी एका वेगळ्या विषयावर पण बोलायचंय तू जा ना त्यांना आत पाठव कुठल्या विषयावर कालिंदी मी तुला सांगितलंय तेवढं काम कर तू बाहेर जा आणि त्यांना आत पाठव बाई 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 अहो मी एवढा तुम्हाला विनोद सांगितला आणि तुम्ही कुणी हसलाच नाही का तुम्ही हसणं विसरून गेलाय का तुमच्याकडे असं आहे की आज विनोद सांगितला की पुढे 8 दिवसांनी तुम्ही हसता नाही
तसं काहीही नाही. असं कसं असं कसं? अहो असं काहीतरी असणारच ना की तुमच्या घरात आत्ता घडलंय आणि तुम्हाला ते नंतरच कधीतरी कळलंय. सासूबाई, आमच्या घरात अशी कुठलीच गोष्ट घडत नाही जी आम्हाला माहित नाही. हो का? बाई 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 बाई, जावई बापू, तुम्ही परत मला मुद्द्यावर आणलं. मग सांगा बघू, माधवरावांनी कर्ज कुणाकडून घेतलं? बघा, तुम्हाला माहितीच नाहीये. वीणाताई, काय झालं? माधवराव नाही आले? त्यांना ना तुमच्याशी बोलायचंय, तुम्हाला बोलवलंय त्यांनी. हो का? मला वाटलंच होत माधवरावांचं माझ्या एकटीकडे काहीतरी नक्की काम निघणार. हरकत नाही, मी आलेच भेटून. तुम्ही खा ना, काहीतरी जाऊ दे पोटात, उपाशी राहू नका. नाही बरं असतं ना. आलेच मी. नक्की काहीतरी घोळ आहे. मग या. आई बघितलंस ना, आल्यापासून कशा बोलतायत त्या, सतत काहीतरी सूचक बोलतायत. नाही तुम्ही काहीही म्हणा, नक्की काहीतरी घोळ आहेच. आणि बहिणी, दादाचं आता काय काम निघालं त्यांच्याकडे? मला काही सांगितलं नाही त्यांनी. नेहमीप्रमाणे माझ्या अंगावर ओरडले आणि म्हणाले, जेवढे सांगितले तेवढंच काम कर. यांना वीणाताईंशी एवढं काय बोलायचंय काहीच कळत नाहीये. मी मी हवं तर तुमच्या पाया पडून तुमची माफी मागतो, पण तुम्ही प्लीज घरात कोणालाही सांगू नका. मी हे कोणाला सांगितलं नाही त्यामागे एक खूप मोठं कारण आहे. गंमतच आहे. अहो मी जे सांगणार आहे की नाही त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. काय योगायोग आहे नाही माधवराव? आपण एक काम करूया, आधी तुम्ही तुमचं कारण सांगा, मग मी माझं कारण सांगा. काय झालं? नाही आठवते का? अहो मग मी सांगते ना. तुम्ही रायाला घर जवई बनवण्याचं नाटक करून माझा जो अपमान केलात ना, त्याची परतफेड कशी करावी कशी करावी असा मी विचार करत होते. आणि मला एकदम आठवलं, माधवरावांनी आपल्याकडून 20 लाख रुपये घेतले आणि घरी कुणालाच सांगितलं नाही. मग ते सत्कार्य आपणच करूया. चल आता तुम्ही सांगा. मी बाकी कुणाकडूनही पैसे घेतले असते ना तरी चाललं असतं, पण मी मी तुमच्याकडून पैसे घेतले आहेत हे घरातल्या कुणालाच आवडलं नसतं. पण तेव्हा खरंच माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता, आणि म्हणून मी हे घरात कुणाला सांगितलेलं नाही, कारण ते सगळे चिडले असते माझ्यावर. मी तुम्हाला खरंच विनंती करतो, तुम्ही प्लीज कुणाला हे सांगू नका ना, आमच्या घरातलं सगळं वातावरण बिघडून जाईल. आणि तुमच्यामुळे माझ्या घरातलं वातावरण बिघडलंय त्याला जबाबदार कोण माधवराव? माझ्या प्रियाचा संसार पुन्हा उभा राहील असं वाटलं होतं मला. अहो त्या भैरवला 2 मिनिटं पण लागली नसती मला सरळ करायला. आणि तुम्हाला माहितीये माधवराव, कोणालाही सरळ करायला मला 2 मिनिटं सुद्धा लागत नाहीत. पण तुमच्या मुलाने आगाऊपणा केला आणि त्या भैरवला घराबाहेर हकललं. आज प्रिया प्रिया रडत बसली, आम्हा नवरा बायको मध्ये भांडणं झाली आहेत, आमचं सगळं घर अस्वस्थ झालंय. आणि मी इथे येऊन पाहते तर काय, सगळी चिटणवीस फॅमिली आनंदोत्सव साजरा करते. मग म्हटलं तुम्हालाही कळू दे ना, दुसऱ्याच्या घरात लुडबुड केल्यावर काय होतं ते. नका बाई, असा केविलवाणा चेहरा करून माझ्यासमोर उभे नका राहू. आणि माधवराव, अहो मी करते काय, खरं बोलते खरं, तुमच्यासारखं खोटं तर बोलत नाहीये. पण या सगळ्याबद्दल मी तुमची माफी मागायला तयार आहे, खरंच सांगतो मी. नको बाई, माफी नकोच. काय आहे ना, तुम्ही माफी मागाल आणि पुन्हा चुका कराल, त्यापेक्षा माफी नकोच. आणि काय आहे माधवराव,
आता मला शहाणपण आले. लोकांना बदाम खाऊन येतं पण मला ठेचा खाऊन आले आणि आता मला अजून ठेचा खायचा नाहीये. आलं तेवढं शहाणपण पुरे झाले. ओ काय हे, अहो असं काय चेहरा करून उभे राहिलात माझ्या समोर? मनात नाही आणलं तरी वाईट वाटत हो मला. बाई 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 बाई, ठीक आहे, देते बाई तुम्हाला दोन पर्याय. पहिला पर्याय, आपण सगळ्यांना आत बोलवूया. राहिलं मग दुसरा पर्याय, आपण बाहेर जाऊया. ठरलं आता, हे ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. चला चला चला, मला जास्त वेळ नाही. बाई बाई बाई, तुम्ही सगळेजण एवढ्या उत्सुकतेने माझी वाट बघता, मी काय सांगणार याची? सासूबाई, तुम्ही काय सांगणार ना याची आम्ही खरंच खूप उत्सुकतेने वाट बघतोय. हो का? मग आता तुमचं वाट पाहणं संपलं. हा खरं सांगू का, मी कालच सांगणार होते पण म्हटलं माधवराव असतानाच सांगावं. नाही म्हणजे जे काय होईल ना ते एकदम सगळ्यांना देखतच होईल, नाही का? कालिंदी ते अहो तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का? नाही मी सगळ्यांचे आभार तर मानायला आली आहे. हा तुम्हा सगळ्यांचे माझ्यावर आणि आमच्या प्रधान घराण्यावर खूप खूप उपकार आहेत. कोणापासून आभार मानू बाई? जावई बापू, आभारी आहे तुमची. त्या भैरव नावाच्या संकटापासून तुम्ही आम्हाला वाचवलं. नाही म्हणजे आम्ही न सांगता सुद्धा तुम्ही आमच्या घरच्या समस्या सोडवायला नको इतकी मदत केली. अगदी मनपूर्वक आभारी आहे. असं कसं असं कसं? अहो फक्त जावई बापूंचेच नाही की, तुम्हा सर्वांचे आभार मानणार आहे मी. तुम्ही तुमचे तर किती आभार मानू हेच कळत नाहीये मला. तुम्ही तुमचे सगळे उद्योग म्हणजे डॉक्टर की वगैरे सोडा पण समाज कार्य वगैरे सुद्धा बाजूला ठेवून आमच्या समस्या सोडवण्यात अगदी हिरिरीने पुढाकार घेतलात. धन्यवाद, आभारी आहे. समस्या सोडवण्यात अगदी हिरिरीने पुढाकार घेतलात. धन्यवाद, आभारी आहे. तुम्ही जावई बापूंचे थोरले बंधू, काय बर तुमचं नाव? मुकुंद. हा तुमची मी खूप खूप आभारी आहे. नाही म्हणजे तुम्ही स्वतः बिझनेस सांभाळलात आणि जावई बापूंना आमच्या घरच्या समस्या सोडवण्यासाठी अगदी मोकळं केलं. म्हणजे तुम्ही यांना मदतच केलीत की? धन्यवाद, धन्यवाद. ऋता बाळा, तुझी सुद्धा मी खूप खूप आभारी आहे. अहो माझे का आभार मानताय? मी तर काहीच केलं नाही. पण मला बरं वाटलं. असं कसं असं कसं? अगं ह्या महान चिटणवीस खानदानाची सून आहेस ना तू, मग तुझे आभार मानायलाच हवेत की नाही? आणि त्या तुझ्या सासूबाई, त्या तर फारच महान. अगं यांनी मनात नसताना सुद्धा मुलाला घर जावई होण्यासाठी पाठवलं. त्याच्यावर रागवण्याचं नाटक केलं. नाही म्हणजे खोटं बोलण्यासाठी सुद्धा काळजावर दगड ठेवावा लागतो, नाही का कालिंदी ताई? नाही मी समजू शकते पण तुम्ही हे जे काही सगळं केलं ना त्याच्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. नाही नाही माझी खात्री आहे
तुम्ही सुद्धा मनाविरुद्ध जाऊन आमच्यासाठी बरंच काही केलं असणार, सल्ला दिला असणार. आभारी आहे. बाई 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 माधवराव, अहो तुम्ही तर खूपच महत्वाचे आहात. नाही म्हणजे नाईलाजानी का होईना, पण तुम्ही हो म्हणालात आणि तुम्ही हो म्हणालात माधवराव, म्हणून तर जावई बापू आमची मदत करू शकले ना. खूप खूप आभारी आहे मी तुमची. बाई 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 या मुलीचं मात्र मला खूप कौतुक वाटत. नाही म्हणजे घरामध्ये एवढे कट कारस्थान शिजत असताना काय झालं, चुकला का शब्द माझा, खलबत म्हणू का? हा तर खलबत शिजत असताना मन लावून अभ्यास करणं अगदी जड गेलं असेल ना तुला. करत होतीस ना अभ्यास? हो. नाही म्हणजे तुझ्या शिक्षणासाठी तुझ्या वडिलांनी एवढं मोठं कर्ज डोक्यावर घेऊन ठेवले तुला माहितीये ना. हो मी खूप मन लावून अभ्यास करते. करायचाच, अगं करायचाच. तुला माहितीये का बाळा तुझ्या वडिलांनी कुणाकडून कर्ज घेतलंय ते? सासूबाई तुम्हाला माहितीये बाबांनी कोणाकडून पैसे घेतलेत ते? बाई 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 तेच तर सांगायला आली ना मी इथे, नाही का ग प्रांजल? हो मग सांगा ना त्यांनी कोणाकडून पैसे घेतलेत. एवढा आग्रह करताय तर आता सांगूनच टाकते जावई बापू. माधवरावांनी माधवरावांनी माझ्याकडून पैसे माझ्याकडून पैसे माझ्याकडून पैसे घेत. करताय तर आता सांगूनच टाकते जावई बापू. माधवरावांनी माधवरावांनी माझ्याकडून पैसे माझ्याकडून पैसे माझ्याकडून पैसे घेत. माधव तू ह्यांच्याकडून 20 लाख घेतलेस? हो, मनवाच्या ऍडमिशनच्या वेळेला 20 लाख रुपये कर्ज घेतलं माधवरावांनी आमच्याकडून. हो ना माधवराव? माधव अरे काय विचारते मी. अहो तुम्ही त्यांना कशाला विचारताय? मी सांगते ना, अगदी त्यांच्या समोर सांगते. आता माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? मग तुम्ही प्रांजलला विचारा, तिला सगळं माहितीये. प्रांजल तुला हे माहिती होतं? जावई बापू मी मगाशी म्हणाले ना तुम्हाला, ती हल्ली सगळ्या गोष्टी विसरत चालली म्हणून. बर, आता सगळ्यांनी नीट ऐकलं ना, सगळ्यांना नीट कळलं ना, माधवरावांनी
20 लाख रुपये कर्ज आमच्याकडून घेतलं मनवाच्या ऍडमिशनच्या वेळेला, तर ते पैसे मी आता मागायला आली. आम्हाला किती पैशाची गरज आहे. नाही म्हणजे तसं प्रधानांना कोणतीच बँक नाही नाही म्हणणार, पण मी काय विचार केला की आपले पैसे आहेत, मग बँकेचं उगीच व्याज कशाला भरत बसायचं, नाही का? म्हणून मग मी म्हंटल आता चिटणवीसांकडूनच पैसे परत मागावेत. बाई 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 कालिंदी ताई, अहो तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का? मी काही लगेच तुम्हाला आज पैसे द्या असं म्हणत नाहीये, पण 2 दिवसांनी का होईना मला पैसे परत पाहिजे.